आपल्यासोबत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत. सर, तुम्ही आतमध्ये गेले होतात, काय नेमकी परिस्थिती? आत्ताच्या परिस्थितीत त्यांना काही चप्पल, काही पर्स, काही हेल्मेट वगैरे आता त्यांना मिळालं. बोट मिळाली, बोट जवळपास 350-350 फूट त्यांनी ओढत आणली दुसऱ्या बोटीने, पण ती बोट एका मोठ्या खडकाला अडकलेली आहे. या व्यक्तींचा तपास कुठलाच अजून झालेला मिळालेला नाही. 4 डायव्हर्स आहेत आता, 2 डायव्हर्स आत आहेत आणि खूप ताकदीने त्याचा शोध घेत आहेत. काय अडचणी येत आहेत नेमक्या? तुम्ही प्रशासनाशी देखील बोललेला आहात, आतमध्ये देखील जाऊन आले, नेमक्या अडचणी काय आहेत? हे नदीचं पात्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि आता या तलाव इथे येऊन नदी या वाड्यापासून नदी ह्या धरणामध्ये समाविष्ट होती आणि पाण्याचा फ्लो आणि लोकांचं रात्रीचं वारं याच्यामध्ये लोकं किती अंतरामध्ये गेले असतील याचा काहीच अंदाज लागायला तयार नाही. पण पहिला जो प्राथमिक अंदाज आहे NDRFच्या रूल्सप्रमाणे त्याचा तपास जवळ आसपास त्याचा तपास केला जाईल. आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी ठरवलं जाईल की काय करायचं. नातेवाईकांशी बोलणं झालं काय? मी पलीकडे नातेवाईकांशी बोललो. नातेवाईकांचं म्हणणं होतं की जे बऱ्यापैकी त्यातले जे 6 जणांपैकी 3 चांगले पट्टीचे पोहणारे होते, पण नैसर्गिक आपत्ती पुढे काय करणार असं त्यांचं म्हणणं. प्रशासनाने काय सांगितलं, कधीपर्यंत हे शोधकार्य होऊ शकतं असा अंदाज काय व्यक्त केला? शोधकार्याची पहिला टप्पा तर चालू आहे, याच्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी ही ठरवली जाईल. दुपारी परत त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून अपडेट आपल्याला मिळतील. खूप खूप धन्यवाद. ते रणजित सिंह नाईक निंबाळकर, NDRFची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. सोबत स्थानिक देखील शोध घेत आहेत. आत्तापर्यंत जो आहे तो आत्तापर्यंत काही प्रशासनाला हाती लागले नाही, परंतु पुढची जी दिशा आहे ती दुपारनंतर ठरवली जाईल असं रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणत आहेत. कॅमेरा पर्सन धीरज सहजयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.